येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांचा येवला तालुक्यातील कार्यकाळ संपण्यापूर्वीच मदतपूर्व झालेली बदली चुकीची आहे. तहसीलदार वारुळे हे त्यांच्या तालुक्यातील कार्यकाळ अत्यंत चोखपणे पार पाडत आहेत. त्यांनी COVID-19 लॉकडाऊन पार्श्वभूमीवर येवला शहर तसंच तालुक्यात अत्यंत चोख कार्य पार पाडले. वारुळे यांनी प्रशासकीय कार्यकाळात कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन तालुक्यात हिताची कामे देखील केली. वारुळे यांची मदतपूर्व झालेली बदली ही त्यांच्यावर तसंच तालुक्यावर अन्यायकारक ठरणार आहे. तहसीलदार वारुळे यांचं प्रशासकीय कार्य अत्यंत उत्तम आणि उल्लेखनीय असून त्यांच्या मदतपूर्व बदलीमुळे तालुक्याचे नुकसान होणार आहे. अशा प्रकारे निवेदनात नमूद करून मराठा मावळा संघटनेने नामदार छगनरावजी भुजबळ यांना निवेदन देण्यात आलंय. दरम्यान भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर शिंदे यांनी देखील या बदलीला विरोध केला असून वारुळे यांची बदली रद्द करावी यासाठी तालुका भाजपच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडखे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर झालटे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी पांडुरंग शेळके, येवला.